श्रीलंकेविरुद्ध नागपूर टेस्टमध्ये टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तो आर अश्विननं. अश्विननं या टेस्टमध्ये 8 विकेट्स तर घेतल्यास त्याचबरोबर त्यानं एका अशा विक्रमालाही गवसणी घातली ज्याची चर्चा साऱ्या क्रिकेट विश्वात रंगली आहे. पाहूया अश्विननं कोणत्या विक्रमाची नोंद केली येते. डेनिस लिली ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ज्याची क्रिकेट विश्वात द कम्प्लीट बॉलर अशी ओळख आहे, ज्यानं तब्बल 1 दशकाहून अधिक काळात कांगारूंच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळली. अशा या खतरनाक बॉलरचा विक्रम आपला फिरकीपटू आर अश्विननं मोडीत काढलाय. अश्विननं नागपूर टेस्टमध्ये 8 विकेट्स घेतल्या आणि टेस्टमध्ये वेगवान 300 विकेट्स घेण्याचा डेनिस लिली यांचा विक्रम त्यानं मोडीत काढला. लाहिरु गमागेची विकेट घेत अश्विननं या विक्रमाची नोंद केली. ऑफ स्पिनर आर अश्विननं 300 विकेट्स 54 टेस्टमध्ये घेतल्या तर डेनिस लिलीनं 36 वर्षांपूर्वी 300 विकेट्स या 56 टेस्टमध्ये घेतल्या होत्या. 54 टेस्टमध्ये अश्विननं 7,520 रन्स दिले असून 59 रन्स देत 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याखेरीज अश्विननं 2017 या वर्षात 50 टेस्ट विकेट्सही घेतल्या. विशेष म्हणजे 36 वर्षांपूर्वी याच दिवशी डेनिस लिली यांनी या विक्रमाची नोंद केली होती. 1981 मध्ये पाकिस्तान विरुद्ध ब्रिस्बेन इथं त्यांनी या विक्रमाची नोंद केली होती. अश्विननं डेनिस लिली यांच्या फास्टेस्ट 250 टेस्ट विकेट्सचा विक्रमही या आधीच मोडीत काढला होता. अश्विननं लंकेविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये 67 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये 63 रन्स देत 4 विकेट्स मिळवल्या. अश्विननं दासून शनाका, दिलरुवन परेरा, रंगना हेरात आणि लाहिरु गमागे या लंकेच्या तळाच्या बॅट्समनना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियानं दणदणीत विजय साकारला. या विजयाबरोबरच अश्विनचा हा विक्रमही देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.